हे कसलं झाड असतं? शिंदाड असते, ताडी बनते ना. हा, त्याच्यापासून झाडू बनवणार. आणि आपल्याकडे जो आता येतो बाहेर तो वेगळा आणि हा वेगळा ना? नाही, तो तर तो पूर्ण सफेद असतो ना. हा, ती वाली बनवतात तेच. बघा आता बाबा आता झाडू बनवतात ते आपण बघूया कसे बनवतात. झाडूच बनवतात ना? झाडूच बनवतात. ती काय बनवलेली आहे ना? दाखव रे बाबा, ती दाखव रे. ते बाळ काय करतो बघ, बाळाला आता सुकवायचं का? काय नाही, आता तयार झाला. तो तयार झाला? हो. ते काय तिथंच ते पोर करतोय, तस ते आपण. पण हे याच्याने काय होतं रे, निघतं का सगळं पूर्ण? मग ते कापत असाल ना तुम्ही बाकीचं उरलेलं? आणि मग मग तुला येतं का पूर्ण करता? कोणत्या पण बँकेत घेतील, फक्त सोसायट्यांमध्ये नाही. हे मी ते अडकवण्यासाठी बनवतात ना, म्हणजे त्याला दोन आपण तीन ते चार वेळा से करतो त्यासाठी. मग तुम्ही विकण्यासाठी बनवता की? आणि कसं विकता? म्हणजे 6000 रुपये शेकडा, 60. आणि मग त्या झाडू मध्ये आणि ह्या झाडू मध्ये काय फरक पडतो? घरची आली कशी तात्पुरती वापर असते. मग हे किती दिवस टिकतं तुमच्या हिशोबाने तरी अंदाजे? 12 महिने. वर्षभर एक लक्ष्मीपूजन ते दुसऱ्या लक्ष्मीपूजन पर्यंत दोन असल्या ना, वर्षभर जातात. मग ह्याला जर आता ते कसं आपल्याकडे आता पहिलं शेप वगैरे देऊन येतात, असं मस्त आहे की आकार वगैरे असतो त्याला, तर ह्याचा मग ते सगळं हे केल्यानंतर तुम्ही कापत असाल ना? कुठचे शेंडे फक्त कट, थोडे ते कट करायला लागत असेल. थोडे कट करायचे. घरामध्ये एक बनवलेली आहे चार, दाखवतो त्याच्यावरल्या ती डिझाईनच्या. आणि आपण बाजारामध्ये पण बाजारात काय भाव जातो? बाजारामध्ये 70 रुपयाला एक. तुम्ही जास्त करून तेच शेकड्याच्या हिशोबानेच विकत असाल ना? या पण लोक इथे येतात ना, पुण्याहून येतात ना. अरे दीपोळीच्या टायमाला चांगलंय की. मग तुम्ही हे ऑनलाईन वगैरे तरी करायचं की चालू सगळं? मग शेतात काम करायला लागत ना? शेतात काम करायला लागतं, बरोबर आहे. बिझनेस वाढवायचाच असतो ना, जोडीला जोडी. हा, असा चालू आहे ना, असा लोकांना समजला पाहिजे. असा करा ना, अजून गिराईक येतील तुमच्याकडे. तिने तर मस्त उत्तर दिलं, तिला सगळं येतंय.
ह्याला तर डिझाईन वगैरे मस्त केली आहे पूर्ण. तर एकदम मस्त हे द्यायचं लागतं द्यायचं नाही असं दिलं का मग ते लग्नासाठी असत. अच्छा रुखवतासाठी बर ठीक शंभरच्या पुढं जाते आता.